नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी सक्सेस या चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण दिलेल्या प्रतिसादामुळेच या महत्वाच्या अशा अनेक व्हिडिओंची निर्मिती आपण करू शकलो आहोत. आज आपण घेऊन येणार आहोत मराठा आरक्षण मिळवण्यासाठी महत्वाची बाब म्हणजे आपल्याकडे मराठा जातीचा दाखला आवश्यक आहे आणि हा मराठा जातीचा दाखला म्हणजेच SEBC चा दाखला कसा काढायचा याची माहिती आपण थोडक्यात त्या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी असोत, पालक असोत, नोकरदार असोत, खाजगी डॉक्टर, वकील, इंजिनियर यासारखे किंवा इतर व्यवसाय करणारे दुकानदार असतील, व्यापारी असतील, शिक्षण, नोकरी, व्यवसाय परवाना, वाहन परवाना, पासपोर्ट, व्हिसा इत्यादीसाठी हा दाखला अतिशय महत्वाचा आहे आणि तो काढण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र काय आहे याची माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि हो, जर आपण अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर पाहूयात मराठा आरक्षण घेण्यासाठी आवश्यक असणारा जातीचा दाखला कसा काढावा याची माहिती. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहत आहोत SEBC मराठा जातीचा दाखला कसा काढावा. कारण मराठा आरक्षण घेण्यासाठी आपल्याला मराठा जात प्रमाणपत्र आवश्यक लागते आणि ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे एकूण 4 पायऱ्यांमध्ये देणार आहोत. यातली पहिली महत्वाची पायरी म्हणजे जातीचा पुरावा काढायचा आहे. म्हणजेच जात दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम त्याला आवश्यक पुरावा लागतात. तर तो जातीचा पुरावा काढण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या नावापुढे मराठा असा उल्लेख असणारा इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या कोणत्याही एका वर्गातील तुमचा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे. आणि जर तो तुम्ही आधीच काढला असेल तर त्याची झेरॉक्स कॉपी सत्यप्रत तुम्ही घ्या. जर तुम्हाला असा दाखला मिळाला नाही आणि तुम्ही महाविद्यालयात शिकत असाल तर तेथून बोनाफाईड सर्टिफिकेट काढा. मात्र लक्षात ठेवा, त्या बोनाफाईडवर तुमच्या जन्मतारीख व जातीचा उल्लेख असायला हवा. ही काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे. त्याचबरोबर 13 ऑक्टोबर 1967 जातीचा पुरावा काढावा लागतो. म्हणजेच तुमच्या वडिलांचा जन्म 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापूर्वी झाला असेल तर त्यांच्या दाखल्यावर देखील मराठा अशी जात नमूद असलेला खालीलपैकी कोणताही एक पुरावा आपल्याला घेता येतो. मग त्यामध्ये 1 ते 12 पर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला, ओरिजिनल किंवा डुप्लिकेट किंवा त्याची झेरॉक्स, जन्म मृत्यू नोंदणीचा महसूल कार्यालयातील उतारा, शासकीय निमशासकीय नोकरीत असल्यास सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा की जेथे संबंधित कार्यालयाने जातीची नोंद केलेली आहे त्याचा उतारा, समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरवलेले जातीबाबतचे प्रमाणपत्र यासाठी आवश्यक आहे. काही कारणाने वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध होत नसेल तर तुमच्या घरातील 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापूर्वी जन्म झालेले तुमचे भाऊ, बहीण, चुलते, आत्या, आजोबा किंवा इतर नातेसंबंधातील व्यक्ती यापैकी कोणीही असेल तर त्याची मराठा अशी जात नमूद असणारी खालीलपैकी कोणता एक पुरावा घ्या. त्यामध्ये पहिलं, 1 ते 12 पर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला ओरिजिनल किंवा डुप्लिकेट किंवा आधीच काढला असेल तर अशा दाखल्याची सत्यप्रत ती घ्यावी. जन्म मृत्यू नोंदीचा महसूल अभिलेख येथील उतारा, शासकीय निमशासकीय नोकरीत असल्यास सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद केलेला सांक्षेपित उतारा, समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरवलेले जातीचे प्रमाणपत्र ही माहिती आवश्यक आहे. अशा प्रकारे मराठा जातीच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे आता ठेवायची आहेत. तुमचा जातीचा दाखला 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापूर्वीचा मराठा जातीचा पुरावा, या पुराव्याच्या प्रत्येकी 2 सत्यप्रती म्हणजे झेरॉक्स कॉपी आपण तयार ठेवायच्या आहेत. म्हणजे या बाबीनंतरची दुसरी पायरी जी आहे, ही कागदपत्र आपल्याला मिळाल्यानंतर दुसरी पायरी आहे ती म्हणजे रहिवासी व ओळखीचा पुरावा घेणे. आता हा पुरावा साधारणतः रेशन कार्ड महत्वाचा आहे. आपले रेशन कार्ड घेऊन आपल्या भागातील तलाठी कार्यालयात गेल्यानंतर तिथून आपल्याला रहिवासी दाखला तलाठी देऊ शकतो. त्याचबरोबर लाईट बिल किंवा कर आकारणी पावती जी आहे ती
मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा कॉलेजचे ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादी बाबी आपल्याला आवश्यक आहेत. मग अशा प्रकारे रहिवासी व ओळखीच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्र आवश्यक आहेत, ती म्हणजे रेशन कार्ड, रहिवासी दाखला किंवा लाईट बिल, कोणतेही एक ओळखपत्र. या पुराव्याच्या पैकी दोन सत्यप्रती आपल्याकडे तयार ठेवायच्या आहेत. पुढे पायरी क्रमांक 3, तिसरी स्टेप आहे की तहसीलदार कार्यालयातून जातीचा दाखला काढणे. तुमच्या जातीचे म्हणजे रहिवासी ओळखीचे पुरावे घेऊन तहसीलदार कार्यालयामध्ये जा. तेथून जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक असणारा अर्ज घ्या. अर्ज व्यवस्थित भरून आवश्यक तेथे तुमची सही करा. अर्जावर 10 रुपये किमतीची तिकिटे किंवा कोर्ट फी स्टॅम्प लावा. आता त्यासाठी जी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे पुढील प्रमाणे जोडा. पूर्ण भरलेला व तिकीट लावलेला अर्ज, रेशन कार्डची सत्यप्रत, रहिवासी दाखला, तुमच्या जातीच्या पुराव्याची सत्यप्रत, 13 ऑक्टोबर 1967 जातीच्या पुराव्याची सत्यप्रत, साध्या कोऱ्या कागदावर जातीबाबत व वंशावळीबाबत तुमचे स्वतःचे सत्य प्रतिज्ञापत्र व त्यावर ₹500 तिकीट किंवा कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक. आता यामध्ये दोन बाबी लक्षात घ्यायच्या आहेत. अर्जदार सज्ञान असल्यास त्याने स्वतः प्रतिज्ञापत्र करायचं आहे, आणि अज्ञान जर अर्जदार असेल तर त्याचे आई वडील किंवा कुटुंबातील सज्ञान पालकाने अर्जदाराच्या नावाने हे प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे. आणि शेवट पुढची पायरी जी आहे ती म्हणजे कार्यालयीन प्रक्रिया. प्रत्यक्ष पूर्ण भरलेला व आवश्यक कागदपत्रे जोडलेला अर्ज घेऊन सेतूमध्ये जायचं आहे. सेतूमध्ये अर्ज व त्यावरील माहिती अचूक भरली आहे का हे तपासून घ्या. माहिती तपासल्यानंतर तुमच्या प्रतिज्ञापत्रांची नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर शिक्के देऊन सक्षम प्राधिकाऱ्याची सही आणण्यासाठी पाठवले जाईल. शिक्के मारलेल्या अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर सक्षम अधिकाऱ्यांची सही घ्या. सही झाल्यानंतर तुमचा अर्ज सेतूमध्ये जमा करा. अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोचपावती किंवा टोकन घ्यावे. सदर टोकनवर तुमच्या जातीचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते, हे टोकन जपून ठेवावे. जातीचा दाखला मिळेपर्यंत शालेय कामकाजासाठी हे टोकन दाखवले तरी चालते. अनेकदा आपल्याला स्कॉलरशिपसाठी जातीचा दाखला नसेल तर अडचण येतात, तेव्हा हे टोकन दाखवून देखील आपले काम तात्पुरत्या स्वरूपात होऊ शकते. टोकनवर दिलेल्या तारखेला येऊन टोकन दाखवून आपला जातीचा दाखला घ्यावा व सर्व माहिती अचूक आहे का तपासून पाहावे. जातीचा दाखला मिळाल्यावर त्याच्या भरपूर म्हणजे कमीत कमी 10 सत्यप्रती म्हणजे झेरॉक्स काढून ठेवा, कारण ते आपल्याला अनेक ठिकाणी उपयोगी पडतात. तर काही सूचना या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे जर 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी जन्मलेल्या वडिलांचा जातीचा पुरावा उपलब्ध असेल तर वडिलांशी तुमचे नाते दर्शवणारी वंशावळ प्रतिज्ञापत्र लिहून द्यावी लागते. आणि जर वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसेल तर इतर रक्त नाते संबंधाचे पुरावे द्यावे लागतात. तुमच्या आणि त्या संबंधित व्यक्तींचे नाते स्पष्ट होण्यासाठी संबंधित व्यक्तीचे आणि तुमचे नाते दर्शवणारे वंशावळ प्रतिज्ञापत्रावर लिहून द्यावी लागते. त्याबाबत काही कागदपत्र आणि पुरावे असल्यास ते द्यावे लागतात. मग ही वंशावळ कशी लिहायची, तर मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापूर्वी जन्म झालेल्या तुमच्या रक्त नाते संबंधातील व्यक्तीशी तुमचे नाते दर्शवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या वंशावळीचे उदाहरण या ठिकाणी देता जाते. उदाहरणार्थ आजोबा, वडील, चुलते, आत्या, तुम्ही स्वतः, भाऊ, बहीण, अशा एका स्टेपने ही वंशावळ आपल्याला तयार करता येते. सूचना क्रमांक 3, महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 1 सप्टेंबर 2012 च्या अधिसूचनेतील मुद्दा क्रमांक 3 अन्वये अर्जदार इतर तालुक्यातून किंवा इतर जिल्ह्यातून किंवा इतर राज्यातून स्थलांतरित झाला असेल तर त्या अर्जदारास तेथील सक्षम अधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रात त्याचे आई वडील राहत असतील किंवा नातेवाईक राहत असतील तेथील संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडे जातीच्या प्रमाणकरता अर्ज करता येईल. सूचना 4 अशी आहे की 13 ऑक्टोबर 1967 पुराव्यासाठी ज्या व्यक्तीचा जातीचा पुरावा देणार आहात त्या व्यक्तीचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण ज्या तालुक्यात ज्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रात येते त्याकडेच तुम्हाला जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागेल.
आणि पुढची सूचना महत्त्वाची आहे की विवाहित स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास पुढील पुरावे जोडावे लागतात. त्यामध्ये एक, विवाहापूर्वीची जात सिद्ध करणारा कोणताही एक पुरावा, विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला आणि राजपत्रात म्हणजे गॅझेटीमध्ये प्रसिद्ध झालेल्या नावातील बदल, तसेच लग्नपत्रिका किंवा पोलीस पाटील यांचा दाखला यासाठी आवश्यक असतो. तर अशा या महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी झाल्या आहेत मित्रांनो. एकूण चार पायऱ्यामध्ये आणि इतर सूचनेसह प्रत्यक्षात हा जातीचा दाखला, मराठा जातीचा दाखला कसा काढायचा याची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी नक्कीच समजली असेल. या माहितीबरोबरच आपण या ठिकाणी थांबणार आहोत. घेऊयात निरोप. धन्यवाद.